नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आता पाहूयात स्पिन न्यूज. मुंबईच्या समुद्रामध्ये एका आलिशान क्रूज वरती सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीचा एनसीबीनं पर्दाफाश केला. आतापर्यंत एनसीबीने एकूण 22 जणांना ताब्यात घेतलं. या पार्टीत एका बॉलिवूडमधील अभिनेत्याचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. ड्रग्ज पार्टीमध्ये बड्या अभिनेत्याचा मुलगा होता आणि या अभिनेत्याच्या मुलाला ताब्यात देखील घेतलंय. अभिनेत्याच्या मुलाकडे ड्रग्ज सापडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ड्रग्ज मिळाल्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आलंय. मात्र मी ड्रग्ज घेतल्या नसल्याचा दावा त्या मुलानं केलाय. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्यानं अटकेबाबत अजूनही कोणता निर्णय झालेला नाही. क्रेयार्क असं या ड्रग्ज पार्टीचं नाव ठेवण्यात आलं होतं. दिल्लीतल्या एका कंपनीकडून या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या ड्रग्ज पार्टीत 1500 लोक सहभागी झाल्याची माहिती समोर आली आहे. आरटीपीसीआर असा या ड्रग पार्टीसाठी कोडवर्ड वापरण्यात आलेला होता. दरम्यान या प्रकरणामध्ये एका आयपीएस अधिकाऱ्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलंय. आयपीएस अधिकाऱ्याकडेही ड्रग्ज आढळून आलेत. पॅन्ट आणि कॉलरच्या शिलाईमध्ये हे ड्रग्ज लपवून ठेवण्यात आले होते. या कारवाई दरम्यान कोकेन आणि एमडीसह मोठा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आलाय. याच जहाजावरती ड्रग्ज पार्टी करण्यात येत होती. तर ड्रग्ज पार्टीमध्ये सहभागी होणाऱ्या 22 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांनी ही कारवाई केली. 22 पैकी 8 जणांची अजूनही चौकशी सुरू आहे. अजून तरी कुणाला अटक केली गेली नसल्याची माहिती एनसीबीचे संचालक समीर वानखेडेंनी दिली. दरम्यान या पार्टीसाठी प्रत्येक व्यक्तीसाठी 80,000 रुपयांची एंट्री फी होती. हे क्रूज गोव्याला निघालं होतं. एनसीबीनं जहाजावरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला आणि या पार्टीची माहिती 3 दिवसांपूर्वीच मिळाली होती. कोडवर्ड वापरून पार्टी आयोजित करण्यात आली होती. ज्या जहाजावर ही कारवाई केली गेली आहे ते जहाज मुंबईचा कॉर्डिलिया क्रूज असं आहे त्याचं नाव. या जहाजावर हाय प्रोफाईल ड्रग्ज पार्टी सुरू होती आणि पार्टी करणाऱ्यांना एनसीबीची आपल्यावरती नजर आहे याची माहितीही नव्हती. त्यामुळे जहाजावर ड्रग्ज पार्टी बिनधास्तपणे सुरू होती. मुंबईतल्या समुद्रात आलिशान अशा जहाजावर आयोजित केलेल्या ड्रग्ज पार्टीला क्रेयार्क असं नाव देण्यात आलं होतं. दिल्लीतल्या नमस्करे कंपनीकडून ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत जवळपास 1500 लोक सहभागी झाले होते. या सर्वांकडे ड्रग्ज सापडलेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रचंड क्षमता असलेले नेते आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्यायला काहीच हरकत नसल्याची प्रतिक्रिया भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिली आहे. महाविकास आघाडीनं सरकार स्थापन करत असताना 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद विभागून घेतल्याची चर्चा ऐकली होती. त्यामुळे अजित पवार यांना संधी द्यायला काहीच हरकत नसल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या. हे सांगत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा अंतर्गत विषय असल्याचंही त्या सांगायला विसरल्या नाहीत. राज्यातील महाविद्यालय दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता असून किती टक्के विद्यार्थी बोलवायचे हे अधिकार विद्यापीठाला दिले जाणार असल्याची माहिती राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांची माहिती शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी त्यांचे कथित पीए प्रसाद कर्वे यांच्यामार्फत किरीट सोमय्या यांना पुरवल्याचा आरोप करण्यात येतोय. दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांच्यावरती गंभीर आरोप केले. एवढंच नाही तर त्यांनी प्रसाद कर्वे, रामदास कदम आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये झालेल्या ऑडिओ रेकॉर्डिंगच्या क्लिप सुद्धा माध्यमांना दिल्या. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या विरोधात भाजपच्या किरीट सोमय्यांना माहिती पुरवल्याची माहिती मिळाली आणि रामदास कदम तसंच किरीट सोमय्या आणि रामदास कदमांचे पीए म्हणवले जाणारे प्रसाद कर्वे यांच्या ऑडिओ क्लिप्स माध्यमांच्या हाती लागल्या. मात्र आता हे सगळे आरोप खुद्द रामदास कदम यांनी फेटाळून लावलेत. माझी बदनामी करण्यासाठी हे सगळं केलं गेल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. तर दुसरीकडे या ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्यानंतर रामदास कदमांचा कथित पीए प्रसाद कर्वे यांना मी पीए नसून शिवसैनिक असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिली.
भाजपची मुंबईमध्ये पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी कोस्टल रोड प्रोजेक्टमध्ये झालेल्या घोटाळ्यावरून जोरदार आरोप केलेत. मुंबईत कोस्टल रोडमध्ये 1600 कोटी रुपयांचा घोटाळा झालाय, याची एसआयटी चौकशीची मागणी मी केली होती, यात सत्ताधारी शिवसेनेची मिलीभगत असल्याचा आरोपही शेलारांनी केला. दरम्यान यासंदर्भातील पुरावे मी देत असल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हिंगोली दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी आडगावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांना तत्काळ मदत देणं गरजेचं असल्याचं फडणवीस म्हणाले. तसंच वीज कनेक्शन लवकर जोडण्याची मागणीही केली. यावेळी शेतकऱ्यांनी फडणवीसांसमोर त्यांची व्यथा मांडली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल वाशिम जिल्ह्यातील शिवणी आणि मोजरी या परिसरातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. अजून नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत आणि शेतकऱ्यांना पंचनामे करण्यासाठी पैसे मागितले जात आहेत, त्यामुळे मी जिल्हा प्रशासनासोबत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी सरकारला कळवणार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. युट्यूब चॅनलवरचा एक व्हिडिओ पाहून एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांना वाकड पोलिसांनी गजाड केलं. महादेव प्रकाश तिर्थे आणि निशांत ज्ञानेश्वर गुंजाळकर अशी एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांची नावं आहेत. या दोन्ही चोरट्यांनी मिळून पिंपरी चिंचवड शहरात जवळपास 9 एटीएम फोडीचे गुन्हे केल्याची माहिती वाकड पोलिसांनी दिली. 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्तानं चंद्रपूर जिल्ह्यात समस्यामुक्त गाव अभियानाची सुरुवात करण्यात आली. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासह संपूर्ण प्रशासन दुर्गम पालेबारसा गावामध्ये पोहोचलं आणि राज्य शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनानं ही मोठी मोहीम आखली आहे. थेट जनतेपर्यंत पोहोचल्याशिवाय योजना आणि समस्या या दोन्ही समजणार नसल्याचं वक्तव्य पालकमंत्री वडेट्टीवार यांनी केलं. अहमदनगर येथील विळद घाटातील डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालय आणि हॉस्पिटलमधील सोलर पॉवर जनरेशन प्लांटचं उद्घाटन काल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते करण्यात आलं. या प्लांटची एसी क्षमता 1450 केव्ही असून 6.74 कोटी रुपयांचा खर्च या प्लांटसाठी आलाय. विखे फाउंडेशनच्या विविध महाविद्यालयांना या सोलर प्लांटवरून वीज पुरवठा करण्यात येणार आहे. यावेळी नितीन गडकरींनी सोलर प्लांटची पाहणी केली. शनिवारी अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे स्टेशन आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर रेल्वे स्टेशन बंद करा या घोषणेनं दणाणून गेलं होतं. 10 फुटांचं कुलूप आणि 3 फुटांची चावी तसंच टांगे अशी सगळी मिरवणूक आणि शेकडो नागरिकांचा सहभाग या आंदोलनामध्ये होता. रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी भव्य जन आंदोलन करून रेल्वे अधिकाऱ्यांना कुलूप भेट देण्यात आलं. यामध्ये सर्व राजकीय पक्ष संघटना तसंच शहरवासी सामील झाले होते. येत्या 15 दिवसात रेल्वे गाड्यांचा थांबा पूर्ववत न केल्यास यापेक्षाही उग्र रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिलाय. मार्ड नंतर आता वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी कामबंद आंदोलन करणार आहेत. 4 ऑक्टोबरपासून राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू होणार आहे आणि राज्य सरकारी रुग्णालयामध्ये एकही सुपरिटेंडेंट हे पद कायम नसल्यामुळे ओपीडी ते राखपेढ्या रक्तपेढ्या अशी अनेक कामं या डॉक्टरांना करावी लागतात आणि 14-14 वर्ष कामं करून सुद्धा एका इंटर्नपेक्षाही कमी पगार या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळत असल्यामुळे डॉक्टर्स हे राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचं आंदोलन आज दुसऱ्या दिवशी देखील सुरू आहे. रुग्णालयातील ओपीडी सेवा आणि वॉर्ड सेवा बंद करण्यात आलेली आहे. बाकी आपत्कालीन सेवा सुरू होती. काल गांधी जयंती असल्यामुळे आपत्कालीन सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी गांधी टोपी घालून काम केलं आणि सरकारचा प्रतिकात्मक निषेध नोंदवला. राज्य सरकारला वारंवार विनंती करून देखील आमच्या मागण्या मान्य करत नसल्यामुळे आम्हाला हे आंदोलनाचं पाऊल उचलावं लागल्याचं आंदोलक डॉक्टरांनी सांगितलं. अकोल्यामध्ये असणाऱ्या मुसळधार किंवा झालेल्या मुसळधार पावसानं पूर्णा नदीला पूर आला. या पुरामुळे गांधीग्राममधील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे अकोला अकोट हा मार्ग बंद झालाय. जालन्याच्या वडीगोद्री परिसरात मुसळधार पावसामुळे मांगणी नदीला पूर आलाय, त्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. मांगणी नदीचं पाणी 1/2 किलोमीटरपर्यंत पात्राबाहेर येऊन पसरल्यानं सोयाबीन तूर कपाशी ऊस आणि मोसंबी पिकं पाण्याखाली गेली आहेत. राज्याचे पुढचे 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली. यात अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा शेती आणि पिकांचं नुकसान झालं. जिल्ह्यातील कुऱ्हा येथील भोगावती नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यानं
कुऱ्हाळीतील पुलावरून पाणी जात असल्यामुळे तिवसा चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आणि कुऱ्हा येथील अगदी गावालगत असलेल्या नदीला पूर आल्यामुळे नदी काठावरील गावांसाठी धोका निर्माण झालाय. तर गेल्या 2 तासांपासून दोन्ही बाजूला वाहनांच्या बराच वेळ रांगा लागल्या. हिंगोली जिल्ह्यातील अकोला बायपास गावातील शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कापूस आणि सोयाबीन या पिकांचं नुकसान झालंय, मात्र अद्याप पंचनामा झालेला नाही किंवा मदत सुद्धा मिळाली नाही. या शेतकऱ्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना आपल्या समस्या मांडल्या आहेत. काळजाचा थरका पुडवणारी दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली. मायलिकेने आपलं आयुष्य संपवलंय. घरातील करत्या पुरुषाचा 5 महिन्यापूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तेव्हापासून प्रचंड नैराश्यात असलेल्या आईनं आपल्या मुलीसह आत्महत्या केली. आपल्या अल्पवयीन मुलीसह मातेनं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. सुजाता प्रवीण तेजाळे असं या महिलेचं नाव असून अनया प्रवीण तेजाळे असं मुलीचं नाव आहे. आणखी स्पीड न्यूज पाहूयात, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज. भिवंडी शहरामध्ये खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे आणि असं असतानाच रस्त्यावरील चक्क लोखंडी चेंबर चोरण्याची घटना समोर आली आहे. शहरातील तांडेल मोहल्ला परिसरात लोखंडी चेंबर चोरी करणारी महिलांची एक टोळी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ही टोळी रिक्षा घेऊन परिसरात दाखल होते. महिला परिसरातील लोखंडी चेंबर पटापट काढायला सुरुवात करतात आणि हे चेंबर रिक्षामध्ये टाकून घटनास्थळावरून पसार होतात. भांडूपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी चोरी करून विकणाऱ्या आरोपीला भांडूप पोलिसांनी अटक केली. चोरीला गेलेल्या एकूण 10 दुचाकी जप्त केल्या गेल्या. या दुचाकी चोरी करून जुन्या गाड्यांचे नंबर प्लेट्स लावून विक्री केली जात होती आणि आरोपी हा मेकॅनिक असून कमी वेळात जास्त पैसे कमावण्यासाठी चोरी करत असल्याची कबुली त्यानं दिली. माहीममधल्या काशी विश्वेश्वर मंदिरातील मूर्ती गायब झाल्यात, यावर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला. माहीम विधानसभेचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी पोलीस उपायुक्त यांना पत्र दिलेलं आहे. यातून विश्वस्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास मनसे हा विषय आपल्या पद्धतीनं हाताळेल आणि त्याला पोलीस जबाबदार असतील, असा इशारा या पत्रातून मनसेनं दिलाय. मनमाड रेल्वे पोलिसांनी पकडलेल्या तरुणाकडे 17 सिम कार्ड्स, 6 आधार कार्ड्स, 1 टॅब, 1 मोबाईल आणि दुसऱ्या व्यक्तीच्या नावाचा पासपोर्ट आढळून आल्यामुळे खळबळ माजली आहे. महेश कुमार पाठक असं या तरुणाचं नाव असून तो दिल्लीचा रहिवासी आहे. इम्रोज खान नावाच्या व्यक्तीचा हा पासपोर्ट आरोपीकडे आढळलाय. या प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून त्याला कोर्टात हजर केलं असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरपर्यंत देशात वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धनासाठीचा हा सप्ताह आहे. पिंपरी चिंचवडमधील 2 सर्पमित्रांना अत्यंत दुर्मिळ असा अल्बिनो जातीचा साप आढळला. विशेष म्हणजे तस्कर प्रजातीतील हा सोनेरी रंगाचा अल्बिनो पहिल्यांदाच बघायला मिळाल्यानं वन्यजीव अभ्यासकांमध्ये मोठं कुतूहल आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील करवन गावात नागानं रात्री पाळीव सशाची पिल्लं गिळली. शेतकरी दिवाकर चौधरी यांच्या घरी असलेल्या सशाला देखील नागानं दंश केला. शेतकऱ्यांना सर्पमित्रांना पाचारण केलं आणि त्यांनी नागाला पकडलंय. नागाच्या पोटातून सुमारे 16 पिल्लं बाहेर पडली. नागानं पाळीव सशाला केलेलं भक्ष या भागामध्ये आश्चर्यच ठरलंय. महेश मांजरेकरांच्या आगामी सिनेमाची झलक त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केली. मांजरेकरांनी महात्मा गांधींच्या 152व्या जयंती निमित्तानं गोडसे या चित्रपटाची घोषणा केली. यापूर्वी कुणी सांगण्याचं धाडस केलं नाही अशा कथेच्या साक्षीसाठी सज्ज व्हा अशा कॅप्शनसह या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. त्यामुळे प्रेक्षकांमधील सिनेमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आणि या स्पीड न्यूज पाहिल्यानंतर वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.